नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज परत आपण ब्रिज कोर्समध्ये काही नवीन कन्सेप्टचा अभ्यास करणार आहोत। पाचवीमध्ये आपण हा अभ्यास केलेला आहेच, आपण थोडक्यामध्ये तो पार्ट रिवाइज करणार आहोत। अँगल्स, पॅरलल लाईन्स अँड परपेंडिक्युलर लाईन्स याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पहा बाळांनो, हा प्रोट्रॅक्टर आहे, बरोबर। याची सर्वांना तुम्हाला ओळख झालेली आहेच। याला आपण प्रोट्रॅक्टर म्हणजेच कोण मापक असं म्हणतो। याचा वापर आपण अँगल मेजर करण्यासाठी किंवा अँगलचा मेजर दिलेला असेल तर त्या मेजरचा अँगल ड्रॉ करण्यासाठी या प्रोट्रॅक्टरचा वापर आपण करत असतो। अ प्रोट्रॅक्टर इज यूज टू मेजर अन अँगल अँड अल्सो टू ड्रॉ अन अँगल अकॉर्डिंग टू अ गिवन मेजर। द पिक्चर अपोजिट शोज अ प्रोट्रॅक्टर। आत्ता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या प्रोट्रॅक्टरचा वापर आपण कशासाठी करतो, तर अँगल जो दिलेला आहे त्याचा मेजर किती आहे हे पाहण्यासाठी आपण या प्रोट्रॅक्टरचा वापर करतो। त्याचबरोबर एखाद्या अँगलचा मेजर दिलेला आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल 40 डिग्री दिलं आहे आणि 40 डिग्रीचा अँगल तुम्ही ड्रॉ करा असं जर सांगितलं असेल तर याच प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण 40 डिग्रीचा अँगल हा ड्रॉ करू शकतो। तो कसा करायचा ते आपण पुढं पाहूयात। अ प्रोटेक्टर इज सेमी सर्क्युलर इन शेप। द सेमी सर्क्युलर एज ऑफ अ प्रोटेक्टर इज डिवाइडेड इन टू 180 इक्वल पार्ट्स। ईच पार्ट इज 1 डिग्री। 1 डिग्री इज रिटर्न ॲज 1 डिग्री। डिग्रीचा हा सिम्बॉल आहे बाळांनो। 1 म्हणजे जेवढा काही डिग्री आहे त्याच्या डोक्यावरती छोटासा 0 जो आपण ड्रॉ करतो, तो डोक्यावर काढलेला छोटा 0 त्यालाच डिग्री असं म्हटलं जातं मॅथमॅटिक्समध्ये, ठीक आहे। हा प्रोटेक्टर तुम्हाला कसा दिसतो आहे, सेमी सर्क्युलर अर्धवर्तुळाकार असतो, बरोबर। आणि त्यामध्ये अशा छोट्या 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 तुम्हाला लाईन दिसत आहेत। ह्या किती लाईन असतात तर त्या 180 लाईन्स असतात। 180 इक्वल पार्ट्समध्ये हा प्रोटेक्टर डिवाइड झालेला असतो, कारण आपल्याला माहिती आहे सेमी सर्कलचा मेजर हा 180 डिग्री असतो। मग ह्या छोट्या लाईन जर तुम्ही काउंट केला तर ह्या किती असणार आहेत, 180 असणार आहेत। आणि या प्रत्येक एका लाईनमधला मेजर जर तुम्ही अँगलमध्ये फाईंड करायचा असेल तर तो मेजर किती असतो, 1 डिग्री। आणि हा या पद्धतीने या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दाखवला जातो, ओके। द डिव्हिजन ऑन अ प्रोटेक्टर दॅट इज द डिग्री कॅन बी मार्क इन टू 2 वेज। द डिव्हिजन 0, 10, 20, 30 up to 180 आर मार्क्ड अँटी क्लॉकवाईज ऑर फ्रॉम राईट टू लेफ्ट। Right to left, that is anti-clockwise direction, are also marked clockwise. The division 0, 10, 20, 30 up to 180 are also marked clockwise or serially from left to right. पहा, या प्रोटेक्टवर तुम्हाला right to left 0, 10, 20, 30, 40, 50 असे नंबर्स या ठिकाणी लिहिलेले दिसत आहेत। त्याचबरोबर लेफ्ट टू राईट या क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये सुद्धा 0, 10, 20, 30, 40, 50 up to 180 हे नंबर लिहिलेले दिसत आहेत। म्हणजे 0 to 180 ही नंबरिंग तुम्हाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजेच राईट टू लेफ्ट लिहिलेली दिसते, आणि क्लॉकवाईज म्हणजेच लेफ्ट टू राईट या फॉर्ममध्ये सुद्धा हे डिव्हिजन्स नंबर्स 0 to 180 लिहिलेले दिसतात, बरोबर। मग त्याचा वापर कसा करायचा, कधी करायचा, ते दोन्ही डायरेक्शनमध्ये का दिलं आहे ते आपण पुढं पाहूया। द सेंटर ऑफ सर्कल ऑफ विच द प्रोटेक्टर इज अ हाफ पार्ट इज कॉल्ड सेंटर ऑफ द प्रोटेक्टर। अ डायमीटर ऑफ दॅट सर्कल इज द बेस लाईन ऑर लाईन ऑफ रेफरन्स ऑफ द प्रोटेक्टर। म्हणजे पहा बाळांनो, जेव्हा तुम्ही एखादा प्रोटेक्टर पाहता तेव्हा त्या प्रोटेक्टरमध्ये जो खालचा पार्ट आहे जिथं सेमी सर्कल तयार होतं ज्या लाईनवर, ती जी लाईन आहे त्याला बेस लाईन असं म्हटलं जातं, और लाईन ऑफ रेफरन्स ऑफ द प्रोटेक्टर असं म्हटलं जातं। आणि त्याचा जो सेंटर आहे त्यालाच सेंटर ऑफ प्रोटेक्टर असं ओळखलं जातं। आता अँगल मेजर कसं करायचं ते आपण पाहूयात। ऑब्झर्व हाऊ टू मेजर अँगल ए बी सी गिवन अलॉंग साईड युझिंग प्रोटेक्टर। प्रोटेक्टरच्या सहाय्याने अँगल ए बी सी हा कसा मेजर करायचा ते आपण पाहूयात। आता पहा, हा अँगल ए बी सी आहे,
ठीक आहे, आता याचा मेजर आपल्याला दिलेला नाही आहे, तो मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग काय करायचं? फर्स्ट पुट द सेंटर ऑफ प्रोटेक्टर ऑन द वर्टेक्स बी ऑफ द अँगल. प्लेस द बेसलाइन ऑफ द प्रोटेक्टर एक्झॅक्टली ऑन आर्म बी सी. द आर्म्स ऑफ द अँगल डू नॉट रीच द डिव्हिजन्स ऑन द प्रोटेक्टर. पहा बाळांनो, हा तुम्हाला अँगल दिलेला आहे, याचा मेजर तुम्हाला फाइंड करायचा आहे. मग तुम्ही काय करणार आहे, जो प्रोटेक्टरचा सेंटर आहे तो बीवरती ठेवायचा आहे आणि त्याची जी बेसलाईन आहे प्रोटेक्टरची ती एक्झॅक्टली या बी सीवर बसेल, अशा पद्धतीने प्रोटेक्टर ठेवायचा आहे. तुम्हाला इथं डायग्राममध्ये दिसते, पहा हा जो आहे याला आपण म्हणणार आहे सेंटर ऑफ प्रोटेक्टर. आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे सेंटर ऑफ प्रोटेक्टर, ठीक आहे. आणि ही जी खालची लाईन आहे ना, ज्यामुळं सेमी सर्कल क्रिएट झाला, या लाईनला आपण म्हणणार आहे बेस लाईन. आता तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं असेल, ही आहे 0 to 0 दर्शवणारी ही जी लाईन आहे त्याला आपण बेस लाईन म्हणणार आहे. आणि याचा जो सेंटर पार्ट आहे याला म्हणणार आहे आपण सेंटर ऑफ प्रोटेक्टर. मग या अँगल ए बी सीचा मेजर तुम्ही जेव्हा फाइंड करणार आहात, तेव्हा जो सेंटर आहे तो काय करायचं आहे, या अँगलच्या व्हर्टेक्सवर ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि याची जी बेस लाईन आहे ती एक्झॅक्टली या साईड बी सीवर येईल असा प्रोटेक्टर आपल्याला सबस्टिट्यूट करायचा आहे. आणि मग काय करायचं, तर ही जी आर्म आहे अँगल ए बी सीची ती सोडून राहिलेली जी आर्म आहे, जी बाजू आहे अँगलची, ती नेमकी प्रोटेक्टरच्या कुठल्या आर्मवरती किंवा कुठल्या मार्कवरती येते, तिथं तुम्ही काय करणार, या ठिकाणी पेन्सिलनी मार्क करून घेणार. आता इथं सेकंड जी आर्म आहे ती तुम्हाला कुठे दिसते आहे, 40 दिसते आहे, बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणू शकता अँगल ए बी सी इज ऑफ द मेजर 40 degrees. ओके, समजते ना सगळ्यांना? तर अशा पद्धतीने आपण अँगलचा मेजर फाइंड करू शकतो. ॲट सच टाइम सेट द प्रोटेक्टर असाइड अँड एक्सटेंड द आर्म्स ऑफ द अँगल. एक्सटेंडिंग द आर्म्स ऑफ द अँगल डज नॉट चेंज द मेजर ऑफ द अँगल. आता पहा, जो ए बी सी होता दिलेला तो छोटासा अँगल होता, मग तो अँगल प्रोटेक्टरच्या लास्ट एंडपर्यंत पोहोचत नव्हता, म्हणजे मेजर हा 40 आत्ता आपण जो फाइंड केला तो प्रोटेक्टरच्या अलीकडेच ही साईड आपल्याला दिसत होती. तर ती जी साईड आहे ती तुम्ही वाढवून घेतली, बी सी जी साईड आहे तीसुद्धा वाढवून घेतली, तरीसुद्धा अँगल ए बी सीचा मेजर हा सारखाच राहतो, त्यामध्ये बदल होत नाही. अँगलच्या साईड पुढं वाढवल्या, एक्सटेंड केल्या, तर अँगलच्या मेजरमध्ये बदल होत नाही. एक्सटेंडिंग द आर्म्स ऑफ द अँगल डज नॉट चेंज द मेजर ऑफ अँगल. ओके, त्यानंतरचा पॉईंट आहे महत्त्वाचा, द अँगल इज मेजर स्टार्टिंग फ्रॉम 0 ऑन दॅट साईड ऑफ द व्हर्टेक्स ऑन विच द आर्म ऑफ द अँगल लाईज. बाळांनो, ज्या साईडवरती तुमची बेसलाईन आहे, अँगलच्या ज्या साईडवरती तुमची बेसलाईन आहे त्या साईडच्या दिशेने तुम्हाला 0 पासून अँगल मेजर करायला सुरुवात करायची आहे. म्हणजे प्रोटेक्टर समजा या ठिकाणी तुम्ही ठेवला आहे, तर बी सी या साईडला आहे ना, राईट साईडला, त्यामुळं राईट साईड टू लेफ्ट साईड तुम्ही 0 पासून काउंट करायचं आहे. कारण आपण पाहिलं प्रोटेक्टरवर 0 to 180 राईट टू लेफ्ट पण असतं आणि लेफ्ट टू राईट पण असतं. मग इथं 0 असेल तर दुसरा 180 असतो, मग 180 लाईन आपण मेजर करायची नाही. स्टार्ट कुठून करायचं, 0 पासून. या पद्धतीने आपण अँगल मेजर करायचे आहेत. हे द आर्म बी सी इज ऑन द राईट ऑफ द व्हर्टेक्स बी, देअरफोर काउंट द डिव्हिजन्स स्टार्टिंग फ्रॉम 0 ऑन द राईट. See which mark falls on arm BA. Read the number on that mark. This number is the measure of the angle. The measure of angle ABC is 40 degrees. आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं, पहा हा ABC आहे, या BC वरती प्रोटेक्टरची बेसलाईन ठेवली, B वरती सेंटर ऑफ प्रोटेक्टर ठेवला, आणि मग BC ज्या साईडने आहे त्या साईडनी 0 पासून काउंट करायचं आहे आपण, 0, 10, 20, 30 आणि 40. एक्झॅक्ट 40 वरती या अँगलचा सेकंड आर्म आपल्याला दिसतो आहे आणि म्हणून आपण काय म्हणणार आहे, अँगल ए बी सी इज ऑफ मेजर 40 degrees. अँगल ए बी सीचा मेजर किती असणार आहे, 40 degrees.
समजलं सगळ्यांना अँगल कसा मेजर करायचा? आता या ठिकाणी वेगवेगळ्या मेजरचे अँगल तुम्हाला दिले जाऊ शकतात. सी हाऊ द अँगल्स गिवन बिलो हॅव बीन मेजर्ड विथ द हेल्प ऑफ प्रोटेक्टर. आता आपण प्रोटेक्टरच्या सहाय्याने खाली काही दिलेले अँगल कसे मेजर करायचे हे पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट पहा, अँगल पी क्यू आर इज ऑफ 90 degrees. पहा पी क्यू आर, पी क्यू या साईडवरती प्रोटेक्टर ठेवलेला आहे आणि ही क्यू आर ही दुसरी साईड आहे. पहा बाळांनो, पी क्यू हा ही आर्म जी आहे ती प्रोटेक्टरच्या लेफ्ट साईडला दिसते. मग लेफ्ट साईडकडून राईटकडं आपण झिरोपासून अँगल मेजर करणार आहोत. 0, 10, 20, 30, 40 up to 90 ही जी आर्म आहे ती एक्झॅक्ट कुठे दिसते आपल्याला? 90 degrees दिसते. त्यामुळं अँगल पी क्यू आरचा मेजर काय असणार आहे? 90 degrees. ओके, त्यानंतर सेकंड पहा, या ठिकाणी अँगल एल एम एन आहे. एल एम एन, आता यम एन ही जी आर्म आहे ती राईट साईडला आहे. त्यामुळं राईटकडून लेफ्टकडं आपण झिरोनी काउंट करणार आहोत. 0, 10, 20, 30, 40 and 50. सेकंड आर्म जी आहे अँगलची एल एम ती कुठल्या मेजरवरती दिसते आपल्याला? मार्क 50 degrees दिसते. त्यामुळं एल एम एन हा जो अँगल आहे त्याचा मेजर काय असणार आहे? 50 degrees. ओके, त्यानंतर थर्ड एक्झाम्पल पाहतोय आपण एक्स वाय झड. आता पहा एक्स वाय कुठल्या साईडला आहे अँगलचा आर्म? लेफ्ट साईडला आहे, बरोबर, सेंटरच्या लेफ्ट साईडला आहे. आणि मग लेफ्टकडून राईटकडं आपण अँगल मेजर करणार आहोत. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, या ठिकाणी जर तुम्ही राईटकडून लेफ्टकडं केलात तर 0, 10, 20, 30, 40, 60, 70, 75 degrees हा अँगलचा मेजर येईल. पण ते 100% चुकीचं आहे. मेजर कसं करायचं आहे आपल्याला? आर्म ज्या बाजूला आहे अँगलची त्या साईडनी झिरो काउंट करायचं आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की दोन्ही साईडनी राईट टू लेफ्ट आणि लेफ्ट टू राईट हे नंबर्स का दिलेले आहेत. ते त्याचा वापर तुम्ही या पद्धतीने करणार आहात. ज्या साईडला लेफ्ट साईड किंवा राईट साईड ज्या साईडला तुम्हाला अँगलची आर्म दिसेल त्याच साईडनी तुम्ही अँगल मेजर करायला काउंट करणार आहात. 0, 10, 20, 30, 40, 90, 100 आणि 110 मध्ये ही लाईन दिसते. आणि तुम्ही जर त्या छोट्या छोट्या लाईन काउंट केला तर हा अँगल आहे 105 degrees मेजरचा. ठीक आहे, अँगल एक्स वाय झेड इज ऑफ 105 degrees. त्यानंतर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला दिसते. पहा अँगल कुठल्याही डायरेक्शनमध्ये दिलेला असेल. आता हा ए बी सी आहे, मग याचा मेजर जर फाईंड करायचा असेल तर बीवरती आपण सेंटर ठेवला, ए बीवरती आर्म ठेवली, तर ए बी ज्या साईडला आहे त्याच साईडनी 0, 10, 20, 30, 40 मग या अँगलचा मेजर काय झाला? 40 degrees. समजतंय ना अँगल कसा मेजर करायचा? तो तुम्हाला सर्वांना छान समजले असेल. आपल्याला हा ऑलरेडी 5वीत झालेला आहे, तरी एक रिवाइज म्हणून आपण हा भाग घेतलेला आहे. आता आपल्याला अभ्यासायचं आहे पॅरलल लाईन्स कशाला म्हणतात. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहेच पॅरलल लाईन्स कशा असतात. तर खिडकीमध्ये जे आपण रॉड लावतो, ठीक आहे, ते रॉड एकदम स्ट्रेट असतात, परस्परांना कुठंही छेदत नाहीत, किंवा या दोन्हीतलं जे अंतर आहे ते कायमस्वरूपी सारखंच असतं, बरोबर. तर हे पॅरलल लाईनचं उदाहरण आहे. द बार्स ऑन विंडो इन द पिक्चर आर पॅरलल टू इच अदर. या ठिकाणी तुम्हाला स्लायडर म्हणू शकतो आपण, शिडी दिसते, बरोबर. या शिडीवर चढण्यासाठी हे जे रॉडचा वापर करतो आपण ते रॉडसुद्धा या प्रत्येकातलं डिस्टन्स हे सारखं असतं. तर हे सुद्धा पॅरलल लाईन्सचं उदाहरण आहे. द स्टेप्स ऑन द लॅडर इन द पिक्चर आर पॅरलल टू इच अदर. लॅडर म्हणजे ही शिडी आणि त्याच्या स्टेप्स, ठीक आहे. तर हे सुद्धा कशाचं उदाहरण आहे? पॅरलल लाईन्सचं उदाहरण आहे. द व्हर्टिकल लेग्स ऑफ द लॅडर आर पॅरलल टू इच अदर. द व्हर्टिकल लेग्स ऑफ लॅडर आर अल्सो पॅरलल टू इच अदर. ह्या ज्या लॅडरच्या उभ्या लाईन्स तुम्हाला दिसत आहेत तर ह्यासुद्धा परस्परांना पॅरलल आहेत असं आपण म्हणू शकतो. द लाईन्स ट्रेस्ड विथ द पेन्सिल आर पॅरलल टू इच अदर. पेन्सिलच्या सहाय्याने ज्या लाईन आपण
ओढल्या जातात, आपण ज्या ओढतो तर त्यासुद्धा पॅरल लाईन्स असतात. द लाईन्स शोन अलॉंग साईड आर नॉट ऑफ इक्वल लेंथ एट दे आर पॅरल टू इच अदर. तुम्हाला या ठिकाणी लाईन्स दिसत आहेत, या लाईन्स यांची लेंथ वेगवेगळी आहे. ही लाईन छोटी दिसते आपल्याला, ही लाईन मोठी दिसते, पण हे कसे आहेत, परस्परांना छेदत नाहीत. मग अशा वेळेस यांनासुद्धा आपण पॅरलल लाईन्स असं म्हणू शकतो. या ज्या लाईन्स आहेत ज्यांची लेंथ भिन्न आहे ह्यासुद्धा परस्परांना पॅरलल आहेत. ओके, त्यानंतर पॅरलल लाईनच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती कुठली, तर पॅरलल लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट, दॅट इज दे डू नॉट कट इच अदर नो मॅटर हाऊ फार दे आर एक्सटेंडेड ऑन आयदर साईड. पॅरलल लाईन्स कोणाला म्हणायचं की त्या कितीही वाढवल्या, पुढं कितीही वाढवल्या तर पुढं गेल्यानंतरसुद्धा त्या कधीच परस्परांना इंटरसेक्ट करणार नाहीत. इंटरसेक्ट करणार नाहीत म्हणजे काय, परस्परांना कट करणार नाहीत. असं असेल तरच त्यांना आपण पॅरलल लाईन असं म्हणतो. पहा या ठिकाणी स्केलच्या दोन साईड, ठीक आहे, या साईडला एक लाईन ड्रॉ केली, या साईडला एक लाईन ड्रॉ केली, त्या परस्परांना कधीही कट करणार नाहीत, त्या स्ट्रेट आहेत, इंटरसेक्ट करणार नाहीत. मग हे उदाहरण कशाचं झालं, पॅरलल लाईन्सचं. टेक अ रुलर ॲज शोन इन द पिक्चर, युझिंग अ पेन्सिल ड्रॉ लाईन्स अलॉंग बोथ साईड्स ऑफ द रुलर, पुट द रुलर अ साईड, द टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. इन दिस वे वी कॅन यूज सेवरल रेक्टँग्युलर ऑब्जेक्ट्स टू ड्रॉ अ पॅरलल लाईन्स. जसं आपण या ठिकाणी पहा, एक स्केल घ्यायचे तुम्ही, स्केलच्या एका साईडला लाईन ड्रॉ करायची पेन्सिलच्या साह्याने, आणि ती स्केल न हलवता त्याच्या दुसऱ्या साईडलासुद्धा तुम्ही लाईन ड्रॉ करणार आहात, ठीक आहे. आणि मग ही स्केल जर तुम्ही बाजूला काढली तर अशा पद्धतीच्या दोन लाईन तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ झालेल्या दिसतील. आणि मग या दोन लाईन या पॅरलल लाईन्सचं उदाहरण आहे. मग फक्त रुलरच नाही तर तुम्ही तुमचं नोटबुक घेऊन दोन्ही नोटबुकच्या दोन्ही साईडला लाईन ड्रॉ करू शकता, किंवा असे रेक्टँग्युलर वेगवेगळे अनेक इन्स्ट्रुमेंट आहेत, ऑब्जेक्ट्स आहेत ज्याचा वापर करून तुम्ही पॅरलल लाईन ड्रॉ करू शकता. आता आपल्याला पाहिजे परपेंडिक्युलर लाईन्स कशाला म्हणायचं. वी हॅव सीन मेनी ऑब्जेक्ट्स स्टँडिंग स्ट्रेट ऑन द ग्राउंड, दीज ऑब्जेक्ट्स फॉर्म अ राईट अँगल विथ द शॅडोज. पहा बाळांनो, आपण जरी जमिनीवर उभं असू तर आपली सावली ही जमिनीवर पडते, बरोबर आहे, शॅडो म्हणजे सावली. तर आपली सावली आणि आपण स्वतः या दोन्हीमध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होतो, ज्याला राईट अँगल असं आपण म्हणतो. मग अशा वेळेस स्वतःची सावली आणि आपण स्वतः या दोन्हीमध्ये जो अँगल तयार झाला आहे तो राईट अँगल असेल, तर अशा वेळेस ते परपेंडिक्युलर लाईनचं उदाहरण आहे. म्हणजे आपण स्वतः आणि आपली शॅडो यामध्ये परपेंडिक्युलर लाईन्स त्या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसतात. किंवा एखादी बिल्डिंग आहे जमिनीवर उभं असलेली, तर ती उभी असलेली बिल्डिंग आणि जमीन यामध्ये सुद्धा राईट अँगल तयार होतो. अशा वेळेस ती बिल्डिंग आणि फ्लोअर म्हणजे जमीन हे सुद्धा परपेंडिक्युलर लाईनचं उदाहरण आपण देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, द अँगल फॉर्म बाय अ पोल अँड इट्स शॅडो ऑन द ग्राउंड इज 90 डिग्री ऑर अ राईट अँगल. सिमिलरली, ॲडजसंट साईड्स ऑफ बुक्स अल्सो फॉर्म अँगल्स ऑफ 90 डिग्री. आता या ठिकाणी तुम्ही पाहताय एक रॉड आहे जो जमिनीमध्ये फिक्स केलेला आहे आणि त्याची शॅडो जमिनीवरती पडलेली आहे. मग या दोन्हीमध्ये 90 डिग्रीचा मेजर आहे. मग अशा वेळेस हा रॉड आणि त्याची शॅडो हे परस्परांना परपेंडिक्युलर आहेत असं म्हटलं जातं. वेन टू लाईन्स फॉर्म अन अँगल ऑफ 90 डिग्री विथ इच अदर, दे आर सेड टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर. टू शो दॅट टू लाईन्स आर परपेंडिक्युलर, अ सिम्बॉल ॲज शोन द फिगर इज ड्रॉन बिटवीन देम. जेव्हा दोन कुठलेही ऑब्जेक्ट असतील त्यातील अँगल जर 90 डिग्री असेल तर ते दोन्ही ऑब्जेक्ट परस्परांना परपेंडिक्युलर आहेत असं म्हटलं जातं, ठीक आहे. आणि परपेंडिक्युलर दर्शवण्यासाठी हा सिम्बॉल यूज केला जातो. या ठिकाणी जो तुम्हाला दिसतो आहे ना, स्लीपिंग लाईन आणि मग स्टँडिंग लाईन, तर अशा पद्धतीचा सिम्बॉल आहे. याचा अर्थ ह्या दोन्हीमध्ये तयार होणारा अँगल हा 90 डिग्रीचा आहे, म्हणजेच ते परस्परांना परपेंडिक्युलर आहेत असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. परपेंडिक्युलर लाईन्सशी
आणखी काही उदाहरणं आपण पाहूयात. लुक ॲट दिस पिक्चर्स ऑफ पेज ऑफ नोटबुक. द हॉरिझॉन्टल लाईन्स ऑन द पेपर आर पॅरलल टू इच अदर. हाउएवर द व्हर्टिकल मार्जिन लाईन्स ऑन द साईड फॉर्म अ राईट अँगल. पहा, तुमच्या नोटबुकचं पेज जर तुम्ही पाहिलात तर या ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, आडव्या लाईन्स, त्या परस्परांना कशा दिसत आहेत? पॅरलल दिसत आहेत, बरोबर आहे. या ज्या आडव्या लाईन ज्याच्यावरती तुम्ही लिहिता, ह्या सर्व लाईन्स कशा आहेत? पॅरलल टू इच अदर. पण त्याच्या ज्या मार्जिन लाईन्स आहेत ब्ल्यू कलरच्या, या मात्र या ठिकाणी 90 डिग्री तयार झालेला दिसेल. कुठल्याही साईडला जर तुम्ही मेजर केलात प्रोटेक्टरच्या सहाय्याने, तर या ब्ल्यू कलरच्या ज्या मार्जिन लाईन्स आहेत त्या मात्र परस्परांना परपेंडिक्युलर आहेत, ज्या व्हर्टिकल लाईन दिसत आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने पॅरलल आणि परपेंडिक्युलर लाईन्स या दोन्हीतला फरक आता तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल. आता आपण आणखी काही एक्झाम्पल पाहूयात. पॅरलल लाईन्स यू कॅन सी इन युअर एन्व्हायरमेंट. तुमच्या आजूबाजूला तुम्ही पॅरलल लाईनचे अनेक उदाहरण पाहता. पहा, हा ट्रेन ट्रॅक आहे. ट्रेन ट्रॅक, तुम्ही कितीही डिस्टन्स ट्रेन जर कवर करत गेलेली असेल तर या दोन्हीतलं डिस्टन्स हे बदलत नाही, हे परस्परांना कट करत नाहीत. आणि जर कट केल्या तर ट्रेन ही त्या ट्रेन ट्रॅकवरून खाली येईल, ॲक्सिडेंट होईल, बरोबर. आणि म्हणून या ट्रेन ट्रॅक कुठंही तुम्हाला इंटरसेक्ट झालेल्या परस्परांना, परस्परांच्या जवळ आलेल्या दिसणार नाहीत. आणि त्यामुळे ट्रेन ट्रॅक हे पॅरलल लाईनचं उदाहरण आहे. या ठिकाणी तुम्हाला पियॉनचे बटन्स दिसत आहेत, तर हे सुद्धा परस्परांना पॅरलल असतात. एक्झाम्पलमध्ये एक ट्रेन ट्रॅक आणि दुसरं पियानो बटन्स हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण परपेंडिक्युलर लाईनची उदाहरणं पाहूयात. आपल्या अवतीभोवती असलेली कुठलीही बिल्डिंग, आता या ठिकाणी आपण ताजमहल घेतलेला आहे, तो ताजमहल आणि फ्लोअर हे परस्परांना 90 डिग्रीमध्ये उभे असलेले आपल्याला दिसतात, त्यामुळं हे सुद्धा परपेंडिक्युलर लाईन्सचं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुम्ही चेअर घेऊ शकता, टेबल घेऊ शकता. पहा, टेबलचा हा जो अप्पर फेस आहे तो आणि त्याचे लेग्स जे आहेत या दोन्हीच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला दिसेल, राईट अँगल दिसेल. आणि म्हणून हे सुद्धा परपेंडिक्युलर लाईन्सचं उदाहरण आपण घेऊ शकतो. दॅट इज एनी बिल्डिंग ऑर कॉलम अँड फ्लोअर. कुठलीही बिल्डिंग, एखादा कॉलम आणि फ्लोअर, जमीन, याच्यामध्ये तयार झालेला अँगल हे परपेंडिक्युलर अँगलचं उदाहरण आहे, परपेंडिक्युलर लाईन्सचं उदाहरण आहे. आणि दुसरं, कॉर्नर्स ऑफ टेबल. टेबलचे जे कॉर्नर आहेत, चारही कॉर्नरला तुम्हाला टेबलचा अप्पर फेस आणि जो लेग्ज आहेत चारी लेग्स, तर त्यामध्ये तयार झालेला राईट अँगल म्हणजेच ते परपेंडिक्युलर लाईनचं उदाहरण आहे. तर बाळांनो, अशा पद्धतीने आपण ज्या बेसिक कन्सेप्ट होत्या अँगल्सशी रिलेटेड आणि अँगल मेजर कसा करायचा, ड्रॉ कसा करायचा, प्रोटेक्टरचा वापर कसा करायचा, पॅरलल लाईन्स कशा असतात, परपेंडिक्युलर लाईन्स कशा असतात, हे व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. हे तुम्हाला समजलेलं आहे, यावर आधारित आपण 6 टॉपिक अभ्यासणार आहोत. ठीक आहे, हा पार्ट रिवाइज करा आणि समजून घ्या. बाय बाय, टेक केअर, सी यू.